या देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर झाली हिंदू आणि मुसलमान या दोन धर्माच्या आधारावर एक द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा त्यावेळी मुस्लिम लीगने मांडला जिनांनी मांडला आणि त्यानंतर या देशाची फाळणी झाली हा देशाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे पण ही फाळणी झाल्यानंतर ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा एक्सचेंज चालू होता इकडची लोकसंख्या तिकडे तिकडची लोकसंख्या इकडे आणि मग हा प्रश्न होता की सगळ्या हिंदूंनी भारतात यायचं का सर्व मुसलमानांनी भारताबाहेर भारता जायचं भारता का तर त्यावेळेच्या भारताच्या सगळ्या पुढाऱ्यांनी सांगितलं की ज्या मुसलमानांना भारतामध्ये राहायचं असेल त्यांनी जरूर भारतात राहावं हा भारत त्यांचाही देश आहे आणि भारतामध्ये त्यांना पूर्ण सुरक्षा मिळेल